औरंगाबाद जिल्ह्यामधील अजिंठा लेणी बघण्यासाठी आलेल्या मुंबई येथील पर्यटकाचा पाय घसरून पर्यटक लेणीतील 70 फूट खोल कुंडात पडला. केवळ दैव बलवत्तर म्हणून 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर या पर्यटकाचे प्राण वाचविण्यात पोलिसांना आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. ही घटना दिनांक 22 ला गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अजिंठा लेणीत घडली. अशोक भाऊसाहेब हुकांडे वय 42 वर्ष राहणार बांद्रा मुंबई हा पर्यटक गुरुवारी दुपारी अजिंठा लेणी बघण्यासाठी आला होता. लेणी बघितल्यानंतर अशोक हुकांडे अजिंठा लेणीतील सुप्रसिद्ध सप्तकुंड धबधबा बघण्यासाठी गेला. धबधबा बघत असताना अशोकला धबधब्याच्या धारेत बसण्याचा मोह आवरता आला नाही. धबधब्याच्या धारेत बसून अशोक अंघोळ करीत असताना अशोकचा शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरून अशोक जवळजवळ 70 फूट खोल कुंडात कोसळला. अशोकला पोहता येत असल्याने कुंडात पडल्यानंतर जीव वाचवण्यासाठी अशोकने जीवाच्या अकांताने आरडाओरड करायला सुरुवात केली. त्याचवेळी अजिंठा लेणीतून लेणापूर गावाकडे जाणाऱ्या काही नागरिकांनी हा आरडाओरड ऐकला आणि त्यांनी कुंडाकडे धाव घेतली असता त्यांना कुंडात पडलेला अशोक आपले प्राण वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने आरडाओरड करीत असल्याचा दिसला. त्यांनी ही माहिती तात्काळ अजिंठा लेणीत कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सरताडे, सय्यद जफर यांच्यासह भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयात कळवली. दरम्यान 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर फरदापूर पोलीस, भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी आणि लेणापूर येथील नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने अशोकला कुंडातून जिवंत बाहेर काढण्यात यश मिळवले. केवळ दैव बलवत्तर म्हणून या भयंकर दुर्घटनेत अशोकचे प्राण वाचले. फरदापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी सागर बिरारे, फरदापूर, औरंगाबाद. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवादरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।